So write down fifth example. Practice set 4.2. Fifth example. Leela? Lita. Leela. Okay. A to B ratio किती आहे? सर एक मिनिट ब्लूटूथ कनेक्ट करते हैं। हेलो हेलो, ये तो है आवाज। हम आ गए थे का हो माइक से आवाज देते का? एक मिनट। हेलो एक मिनट। हेलो। हाँ हाँ, ये तो आवाज है क्लियर। हो ओके। तर या एक्झाम्पल मध्ये काय दिले? दोन रेशो दिले, बरोबर। काय आहेत ते रेशो? ए एस टू बी रेशो किती आहे? सांगते 3/4, 3/1।
3:1 आणि दुसरा 5:1 5:2 1 ओके तर आपण त्याला काय करतो सोल्युशन मध्ये कसं दिलंय त्यांनी a डिवाइडेड बाय b इज इक्वल टू 2:1 बरोबर मग आपण काय करतो हॅलो हा आवाज येतोय का हो येतोय हा मग आपण डायगोनल मल्टिप्लिकेशन करतो त्याचं काय येईल डायगोनल मल्टिप्लिकेशन केल्यावर तर पण त्यांनी ते हे दिलं नाही फाइंड द व्हॅल्यू ऑफ काय फाइंड बी इंटू वन आणि ए इंटू वन बी इंटू टू येणार ना हो बी इंटू टू मी काय बोलू बी इंटू वन हा बी इंटू टू ए प्लस बी हे कळलं हो हे कळलं का कसं आलं ते नेक्स्ट काय दिले त्यांनी बी डिवाइडेड बाय सी किती दिलाय बी डिवाइड बाय सी 5:1 मग याचा पण डायगोनल मल्टिप्लिकेशन करायचं किती बी इंटू वन सी इंटू 5 किती येईल म्हणजे बी ची व्हॅल्यू बी ची व्हॅल्यू किती येईल बी ची व्हॅल्यू येणार बी इज इक्वल टू 5 ओके आता याच्यामध्ये टाकूया सर पण फॉर्म्युला तो आधीचाच आहे का फॉर्म्युला काय आधीच आहे का कोणता फॉर्म्युला म्हणजे ते डिवाइडेड रेशन करत होते हा मग ते नंतर व्हॅल्यू काढायची ना अगोदर आपण त्याच्या व्हॅल्यू तू काढून घेऊ ए च्या आणि बी च्या हा नंतर आपण त्यात व्हॅल्यू पुट करणार आता ए इज इक्वल टू काय आहे 2/b आहे ओके तर त्याला आपण कसं करू शकतो 2 हा इकडच्या लेफ्ट साइडला घेऊ शकतो काय येईल ते बी इज इक्वल टू काय ए डिवायडेड बाय 2 बरोबर असं पण येईल येईल का नाही मध्ये व्हॅल्यू लिहूया पुट बी इज इक्वल टू ए बाय 2 मग काय येईल ह्यावरच्या इक्वेशन मध्ये बी च्या जागेवर आपण काय टाकणार ए बाय 2 इज इक्वल टू 5c मग तिथे 2 आता तिकडे गेलं काय होईल मल्टिप्लाय होणार मल्टिप्लाय होत म्हणजे किती 5 × 2 × 5 ची व्हॅल्यू किती येईल 10c हे कळलं आता आपल्याला सगळ्या व्हॅल्यू मिळाल्या आता आपण कशाची व्हॅल्यू काढायची ते क्वेश्चन मध्ये पाहूया कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला a क्यूब अपॉन 15b स्क्वेअर मी लिहून घेऊ काय सर हा लिहून घ्या
सर तुम्ही 2 1 घेतलं थ्री तर काय हो ओके ओके तिथे चेंज करूया. B into 3 लीला देते देयरफॉर ए इज इक्वल टू 15 सी चलो ओके तर ही मिळाली आपल्याला बी ची व्हॅल्यू. त्याला आपण इक्वेशन 1 देऊया आणि याला 2 देऊया नंबर्स. आता या व्हॅल्यू टाकूया त्याच्यामध्ये. ए ची व्हॅल्यू किती आली आहे? ए ची व्हॅल्यू 15 सी. 15 सी त्याचा क्यूब. खाली बी ची किती व्हॅल्यू आली आहे? 15 सी. बी ची 5 सी आली ना? हा सॉरी 5 सी. 5 सी स्क्वेअर आणि परत सी. ओके आणि त्याचा काय आहे क्यूब सगळ्यांचा. हे कळालं का? हो. मग आता सांग 15 चा क्यूब किती येतोय? 15. काढण्याऐवजी आपण डायरेक्ट 3 वेळा लिहूया. 15 × 15 × 15 आणि सी काय झालं? नेट डिस्कनेक्ट झालं होतं.
हेलो हाँ ए ची वैल्यू किती आली होती आपली? ए बी आणि सी चे वैल्यू काढले होते आपली. वैल्यू फाइव दोन वैल्यू आले होते लास्ट ला, आपल्या किती आले होते? सी 15 सी. आणि बी ची काय आली होती? फाइव 5 सी. ओके आता ती त्या फॉर्म्युलामध्ये टाकूया जे काढायला सांगितले त्यांनी. काय सांगितलंय काढायला आपल्याला? ए क्यूब डिवाइडेड बाय 15 बी स्क्वेअर सी आणि त्याचा पूर्ण क्यूब. तर ए ची व्हॅल्यू किती आहे? 15 सी त्याचा क्यूब डिवाइडेड बाय 15 इंटू. बी ची व्हॅल्यू किती आहे? बीची फाइव 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 सी ब्रैकेट स्क्वायर स्क्वेर इंटू सी. ओके सर तर पहिले आपण 15 3 वेळा घेतले म्हणून हा घेऊ ना मध्ये. आता 15 सी चा क्यूब करायचा आहे म्हणजे काय करणार आपण? 15 इंटू 15 तीन वेळा करतो आपण मल्टिप्लिकेशन. आंसर आहे 1025 डिवाइडेड बाय 15 इंटू 5 चा स्क्वेअर, 25 सी चा स्क्वेअर, सी स्क्वेअर सी स्क्वेअर इंटू सी. आता कॅन्सल काय काय होईल? 15 आणि 15 सी स्क्वेअर मधला एक सी जाईल. इथले तीन खाली पण तीन आहेत आणि वर पण तीन आहेत ना, सी स्क्वेअर आणि सी सी क्यूब होणार. 15 इंटू 15 किती स्क्वेअर येतो? 15 आणि 15 चा 125. 15 इंटू 15 एक मिनिट 15 चा वन टू फाइव 125 सर 125 कसं येत आहे? 15 इंटू 15 आन्सर यायला पाहिजे 225. येते का? करून दाखव मल्टिप्लिकेशन. हा तू काय करत होती? वर्ष घेतलंच नाही. आता 25 च्या टेबल मध्ये 225 केव्हा आहे? 25 ने डिवाइड केल्यावर किती येईल आन्सर? कर बरं डिव्हिजन. 225 डिवाइडेड बाय 25 फायदा काय? 25 फायदा व्यवस्थित कर. 125 नाही आहे, 225 आहे. नाइन जा नाइन जा नाइन जा म्हणजे काय येईल? नाइन चा क्यूब. सांग नाइन चा क्यूब किती आहे? सेवन टू नाइन
लिहिलं नेक्स्ट क्वेश्चन सेकंड पार्ट तुला होमवर्क साठी आहे ए स्क्वेअर डिवाइडेड बाय 7 ए बी क्वेश्चन 6 इफ 0.04 इनटू 04 इनटू ए इज इक्वल टू 0.04 इनटू 0.04 into under root of b then find the ratio of a divided by b so let's share screen and solve So first, square both sides. We do square. वर्ग कर रहे हैं. Square के अंदर अब उधर से तो under root आए तो cancel होगी. मतलब इतने 0.04 into 0.4 into a. नंतर ये तो सब ये तो square है. 0.4 into 0.04 into under root of b. That's clear. ये तो square का ही 0.04 का square 0.04 and 0.0. दूसरा का 0.404 चा दोन वेळा येईल आणि अंडर रूट ऑफ बी आणि अंडर रूट ऑफ बी ते ए फक्त बी समजले नंतर आपल्याला काय काढायचं हे एज इट इज 0.04 इंटू 0.04 इंटू ए आता हे ए डिवाइडेड बाय बी ठेवायचं म्हणजे ए पूर्ण आपण राईट साईडला येणार तिकडे आणि बी आपण लेफ्ट साईडला घेऊ म्हणजे तो मल्टिप्लाय आहे डिवाइड येईल आणि बाकीचा ऍज इट इज 0.04 दोन वेळा 0.4 दोन वेळा आणि खाली लेफ्ट साइडच आलेलं काय 0.04 इंटू 0.4 आता ते एक एक कॅन्सल होणार 0.04 आणि 0.04 हे कॅन्सल झालं 0.4 आणि 0.4 कॅन्सल झालं तर ई डिवाइड बाय बी काय राहिला 0.4 इंटू 0.04 तर त्याची व्हॅल्यू फायनली काय इकडे लिहितो मी ए डिवाइडेड बाय बी 4 4 16 आणि जो डॉट आहे तो 1 2 आणि इथलं 3 म्हणजे येईल इथे एक 0 येईल आणि हे त्याच आन्सर समजलं सगळ्यांना नसेल समजलं तर कमेंट मध्ये टाका मी तुम्हाला डिटेल आन्सर देईल तर अगोदर केलं आपण स्क्वेअर केले का केलं स्क्वेअर कारण अंडर रूट कॅन्सल करण्यासाठी
कारण आपण असं लिहिलं अंडर रूट आणि त्याचा स्क्वेअर, तर हे दोन्ही कॅन्सल होतो. सो तो तिथे ए असेल ते कॅन्सल होईल आणि त्याचा आन्सर येईल फक्त ए. अशा प्रकारे अंडर रूट कॅन्सल झाले आणि जेव्हा स्क्वेअर करतो तेव्हा तोच नंबर आपण डबल लिहिला आहे. हेलो हेलो. हाँ सर, सिक्स क्वेश्चन ना सर. ओके हेलो. हाँ एक मिनट. तुमच्याकडे नेटचा प्रॉब्लेम आहे का? टू लेफ्ट झाली होती. मी तर पुढचं एक्झाम्पल पण सॉल्व्ह केलं. हे बघ सिक्स वाला. पण इकडे नेट टाकत आहे पूर्ण कनेक्ट माहित नाही. मला वाटलं तुमच्याकडे नेट गेलोय. नाही लिहून घेतो मी आता. तर त्या दिवशी काय झालं क्लासचं घेतलं नाही. नेटवर्क इश्यू होता.
झालं सर 79. सर ओके राइट ऑन नेक्स्ट क्वेश्चन. या मतलब सेकंड आहे तो तुला होमवर्क ला आहे. ए स्क्वेअर डिवाइडेड बाय 7bc. कुठला कुठला? अच्छा ते राइट ऑन सिक्स्थ क्वेश्चन. मला पहिले सांगा. वाचून बघ काय समजत नाही ते विचार. हे काय केलंय इथे अंडररूटच्या साईडला? अंडर रूटच्या साईडला ते एक्सप्लेन केले तू मिस झाली होती ना. अगोदर काय केलं आपण पहिली स्टेप स्क्वेअर केलंय. त्याला पहिली स्टेप काय केलंय त्या इक्वेशनला स्क्वेअर केलंय. स्क्वेअर केल्यावर काय होतं जो हा अंडर रूट असतो तो कॅन्सल होतो. तर कसा सपोज इथे अंडर रूट ऑफ ए आहे त्याचा स्क्वेअर केला मी इथे तर काय होईल अंडर रूट म्हणजे ते काय असतं स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर दोन्ही एकमेकाला कॅन्सल होतो आणि आन्सर काय येतं ए. तर तसंच या इक्वेशन मध्ये आपण जेव्हा स्क्वेअर करतो लेफ्ट साईडला तर त्याचा अंडर रूट पूर्ण निघून जात. इथे पहा फक्त एवढंच राहिले. हे समजलं का पहिली स्टेप? आणि इकडे राईट साईडला आपण स्क्वेअर केलाय त्याच्या पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिलाय इथे. आणि मग पुढच्या याला काय केलंय आपण लेफ्ट साईड तशीच ठेवली आहे ऍज इट इज. राईट साईडला फक्त स्क्वेअर आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला डबल लिहिलाय. 0.4 चा स्क्वेअर आहे तर तो दोनदा लिहिला. 0.04 चा स्क्वेअर आहे तर तो पण इथे दोनदा लिहिला. आणि अंडर रूट ऑफ बी आणि अंडर रूट ऑफ बी तर तो येतो बी. त्यानंतर आपल्याला ए डिवाइडेड बाय बी ची व्हॅल्यू काढायची. मग ए तर इथे आहे लेफ्ट साईडला बी राईट साईडला आहे तो आपण लेफ्ट साईडला घेऊ म्हणजे तो मल्टिप्लाय आहे तो डिवाइड झाला. आणि बाकीचे हे आहेत सगळे हे आपण राईट साईडला घेणार आहोत म्हणजे ते होतील खाली डिवाइड इथे त्याचे पूर्ण. आणि मग हे कॅन्सल होईल 0.4 आणि 0.4 कॅन्सल होतोय. 0.04 आणि 0.04 कॅन्सल होतोय. मग खाली काय राहायचं फक्त 0.4 × 0.04 आणि यांचं मल्टिप्लिकेशन केलं की आन्सर येतं 0.06.
राइट डाउन द आंसर, राइट डाउन. चलते ये दिखता है राइट साइड ला वॉलंटियर में. हाँ क्या करना है भला कलियों नहीं लेते. ओके नेक्स्ट क्वेश्चन फॉर थोड़ा वाले और क्या समझ लेना. नेक्स्ट क्वेश्चन इज होमवर्क फॉर यू ओके सेवेंथ.